या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट। किनवट शहरातील गांधीनगर येथे 30 ते 40 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या 26 कुटुंबांना कुठलीही पूर्वसूचना न देता किनवट नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची घरे जमीनोद्वस्त केली आहे, त्यामुळे 26 कुटुंब हे बेघर झाले आहेत। किनवट शहरातील गांधीनगर येथील 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या 26 कुटुंबांना कुठलीही पूर्वसूचना न देता किनवट नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून गांधीनगर येथे वास्तव्यास असलेल्या 26 कुटुंबांची घरे जमीनदोस्त करून त्यांना बेघर केले। या प्रकरणी किनवट नगर परिषदेवर मोर्चा काढून किनवट नगर परिषदेच्या विरोधात बेघर झालेल्या कुटुंबांनी चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे। बेघर झालेली 26 कुटुंबे लहान मुलाबाळांसह कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर आपली गुजराण करत आहेत। जर किनवट नगर प्रशासनाने बेघर झालेल्या 26 कुटुंबांची दखल न घेतल्यास मानवी हक्क आयोगाकडे न्याय मागू आणि तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी दिला आहे। परमेश्वर पेशवे, AIN न्यूज, नांदेड। खर तर आपला एक कायदा आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की 30 वर्षापेक्षा जास्त वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला तुम्हाला एकदम असं पाडता येत नाही आणि बेघर करता येत नाही। त्याचा एक नियम आहे की 30-35 वर्ष जे एखाद्या जागेवर बसत असेल, शासनाची जागा असेल, आणि त्या जागेवर तुम्हाला पहिल्यांदा त्याचे पुनर्वसनाची व्यवस्था करायला लागेल, घर बांध म्हणजे जागा द्यावं लागेल, त्याच्या नावे करून घर बांधून द्यावं लागेल, त्यावेळेस ते तुम्हाला हे त्याचे घरं ताब्यात घेता येते। परंतु 30 नोव्हेंबर रोजी भारताच्या मना इतिहासातली हे काळी कुट्ट घटना म्हणावी लागेल की 30 नोव्हेंबरला यांनी अचानक पोलीस फाटा घेऊन येऊन आणि पोलीस फाटा बी एवढा भयानक आणला।